तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 55व्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर जन्मभूमी येथे सावरकर स्मारकात सकाळी पूर्ववत विभाग नाशिक यांच्यातर्फे शासकीय कार्यक्रम तसेच भाग्यश्री वाद्यवृंद नाशिक यांच्यातर्फे देशभक्तीपर गीत गायन होऊन शिवाजी चौक येथे रक्तदान शिबिर व चित्र प्रदर्शनाद्वारे सावरकरांना अभिवादन करण्यात आले। सावरकर स्मारकात झालेल्या कार्यक्रमात सहायक संचालक पुरातत्व विभाग नाशिकच्या आरती आळे यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। या प्रसंगी जतन सहायक सोमनाथ बोराडे, बाळकृष्ण बालपांडे, स्मारक व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, डॉ मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, मंगेश मरकड, संपत देशमुख, संभाजी देशमुख आदी शासकीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते। तसेच भाग्यश्री वाद्यवृंदातर्फे अनादि मी अनंत मी सागरा प्राण तळमळला या गीतांनी सावरकर यांना संगीतमय अभिवादन केले। नाशिक येथील भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विलास कुलकर्णी, भगूर शहर युवा मोर्चाचे शहर कस्तुरे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष जीवन गायकवाड, निलेश हासे, अनाजी कापसे आदींनी अभिवादन केले। स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व नवजीवन ब्लड बँक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी घेण्यात आले। यावेळी रक्तदाते संध्या शिंदे, राजश्री कुबर, उमेश नहार, जितेंद्र रोहनकर, हेमंत कोटे, भगवान वाकचौरे, केतन सोनवणे, मधुकर आश, सचिन कुवर, लक्ष्मण खैरनार, मनोज कलंत्री आदींसह 19 जणांनी रक्तदान केले। यावेळी नाशिक पुरातत्व विभागाच्या आरती आळे व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ मृत्युंजय कापसे, सावरकर स्मारक व्यवस्थापक मनोज कुवर आदींनी आत्मार्पण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। आज भगूर येथील सावरकर स्मारक भगूर राज्य संरक्षित स्मारक येथे विनायक दामोदर सावरकर यांचा 55वा स्मृती दिन निमित्त पुरातत्व विभागाद्वारे इथे कार्यक्रम करण्यात आले आणि त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। सावरकरांना अभिवादन करणं हे आमच्या तरुणांच्या दृष्टीने अतिशय भाग्याचं काम आणि ही काम करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने प्राप्त होते हे आम्ही आमचं भाग्य समजतो की सावरकरांच्या या विचारांची खरोखर आवश्यकता आपल्या देशाला आजही आणि यापुढेही आहे। सावरकरांच्या विचारांना अनुसरून आम्ही आमचं पुढचं काम करावं असं तरुणांना नेहमी ऊर्जा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आज या ठिकाणी पुन्हा त्यांना आत्मार्पण दिनी अभिवादन करतो आणि सावरकरांचा विचार तरुणांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कृतीतून अंगीकारावा असं या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। ने मदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे गीत ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गायले म्हटले अशा भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 55वा आत्मार्पण दिन आज त्यांच्या जन्मस्थानी भगूर येथे संपन्न होत आहे। आत्ताचं जे कोरोनाचं वातावरण आहे त्या अनुषंगाने इथे स्मारकामध्ये शांततेत आज सर्व गावातील जिल्ह्यातील संघटना मंडळी येऊन अभिवादन करून जात आहे। तसेच भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह भगूर येथे अविश्वसनीय सावरकर माझी दृष्टी भगूर ते अंदमान चित्र प्रदर्शन कला शिक्षक योगेंद्र पाटील जळगाव पाचोरा यांनी माहेश्वरी बालाजी हॉल या ठिकाणी आयोजित केले होते। अशा विविध कार्यक्रमांनी भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या 55व्या आत्मार्पण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण भगूर।